तुमचं बालपण एकंदर कसं गेलं, म्हणजे घरची परिस्थिती काय होती, किंवा कुठल्या शाळेत गेले, किंवा तेव्हाचे मित्र, किंवा तेव्हा कुठले खेळ तुम्ही खेळत होते, कुठले जास्त आवडत होते, कशात रमत होते, किंवा अम्माच्या आठवणी किंवा अप्पाच्या आठवणी, म्हणजे असं तुम्हाला जेव्हापासून आठवते तेव्हापासून सांगा ना जरा. जेव्हापासून आठवते त्याच्या आधी घरची परिस्थिती होती. मला घरातून कळलं, म्हणजे भावाने सांगितलं असेल, आईने सांगितलं असेल, शक्यतो भावाने जास्त सांगितलेलं आठवत नाही. किंवा आई गप्पांमध्ये सांगताना हो, आठवत कधी असं प्रसंगानुसार एखादा विषय निघाला की घरात काहीतरी चर्चा होतात तर काय म्हणतात. परिस्थितीनुसार, म्हणजे आईच्या आठवणी अशा आहेत की आई नेहमी सांगायचे की वडील खूप आजारी होते, टीबीने आजारी होते. आणि त्यावेळी टीबीवर आत्ता जेवढं सहजासहजी औषधं उपलब्ध आहेत तेव्हा तेव्हा उपलब्ध नव्हते. तर वडील वर्ष 2 वर्ष आजारी होते, हे कामाला जात नव्हते. तर आई आणि माझी आत्या रेल्वे स्टेशनला, त्यावेळी कोळशाचे इंजिन होते, हो ट्रेनचे ट्रेनचे. कोळशाचे इंजिन होते, तिथं रेल्वे म्हणजे कोळसे टाकण्यासाठी काही कामगार लागायचे, आईच आहे कोळसा एकदा त्यांनी त्यांचं डोकं मला दाखवलं होतं तर ते कोळसा वाहून वाहून त्यांच्या डोक्याला असा खड्डा पडलेला होता. हां, हे दाखवलं होतं त्यांनी मला एकदा. तर खरी गोष्ट आहे. तर ते जे वखार असायचे, त्या वखारातून इंजिनवर चढून कोळसा टाकायचा, तर असं ते होतं. तर मग त्यावेळी माझी आई कामाला जायची, आई आणि आत्या. आणि मला जास्त आठवत नाही, पण मला हे आठवते की येताना संध्याकाळी पाव घेऊन यायची आणि सकाळी आम्हाला दुधासोबत चहासोबत पाव द्यायची. म्हणजे ती लहानपणापासून पाव खायची सवय आहे, बटर नाही. बटर. हो, मला वाटतं की सोलापूरच्या जास्तीत जास्त लोकांना हो, सकाळी सकाळी चहा चहासोबत सोबत नाश्ता करण्याची ते सवय, ब्रेड किंवा ते चपाती बटर वगैरे समोसे म्हणतात ते हो, खारी हे खायची सवय असते. किंवा इडली. खूप प्रथा आहे सोलापूरला सकाळ सकाळी नाश्ता. तर त्या गोष्टी मला आठवते, म्हणजे बटरचं मला आता आठवलं या अनुषंगाने. पण भाऊ मला सांगायचे आणि त्यावेळी फोटोही काढलेले होते. तर मी खूप लहान होतो, म्हणजे वर्ष 1.5 वर्षाचा असेल. तर मला खांद्यावर उचलून घेऊन जायचे. भावांचा एक मित्र होता नर्सिंग म्हणून, तुला माहिती आहे. तर ते दोघे तिथे जायचे. तर लक्ष्मी विष्णू बिलच्या इथे शंकर पाटील म्हणून एक सावकार होते, तर त्यांचं पिठाची गिरणी कारखाना होता. पिठाचं जे दळून देतात ना पीठ, तर ते खूप मोठे मोठा कारखाना होता. तर भाऊ सांगतात की डबे घेऊन जायचे आणि तिथे रांग लावून बसायचे. कारखाना संपला, पिठाची गिरणी बंद झाली, तर तिथे पीठ राहिलेलं उरलेलं म्हणजे खाली पडलेलं, पडलेलं खाली पडलेलं, म्हणजे पूर्वीच्या ज्या गिरण्या होत्या तर ते दळल्यानंतर खाली पीठ पडायचं, पीठ पडायचं. तर ते पीठ विकत द्यायचे बर लोकांना, म्हणजे गरीब लोकांना. तर ते पीठ विकत घ्यायला भाऊ तिथे जायचे. मला त्यांनी सांगितलं की मी खांद्यावर घेऊन जायचो, इथे आम्ही रांगेत बसवायचो, आम्ही गोट्या खेळायचो. ते लहानच होते भाऊ देखील. तर म्हणजे ते समजा मी 1.5-2 वर्षाचा असेल, याचा अर्थ ते 10-11 वर्षाचे होते, 10-11 वर्ष. एवढ्या लहानपणी आठवण भाऊ नेहमी सांगतात. आताही तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, म्हणजे ते पीठ विकत घे. मला आठवत नाही, फक्त सांगितलेलं आहे ते. म्हणजे किती भयानक परिस्थिती होती हो रामवाडीमध्ये. रामवाडी हे सोलापूर रेल्वे स्टेशनला लागून एक वस्ती आहे, म्हणजे
शहरापासून लांब आहे. इकडची बाजू पूर्वेची बाजू सोलापूर शहर आहे आणि तिकडे उत्तरेला पूर्व पश्चिमेला ते रामवाडी आहे आणि तिथून पुढे जी आहे ती सगळं विकसित न झालेलं शहर. म्हणजे इंग्रजाच्या काळामध्ये जे चोर लोकांना गुंड लोकांना हद्द पार केलेले जरा सेटलमेंट म्हणतो त्या एरियातले लोक इकडे शहरात येऊ शकत नाही, त्यांना हद्द पार केलेली लोक सेटलमेंटची लोक होती तर ती वस्ती त्याला लागून आमची वस्ती. म्हणून ते लोक जेव्हा अर्थात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते लोक येणं जाणं वाढलं पण त्यांची जी प्रवृत्ती आहे त्यावेळी ते फार म्हणजे त्यांच्या टोळ्या होत्या, म्हणजे अनेक वेगवेगळ्या जातींच्या टोळ्या होत्या आणि त्या टोळ्या आपसात झाल्या एकदम कुऱ्हाडीने तलवारीने. म्हणजे एक टोळे धावत आले की आम्ही सगळे दार बंद करून घ्यायचे. एकंदर काय तर गुंडगिरी होती. माझ्या आठवणीप्रमाणे मेरा गाव मेरा देश मध्ये जसं डाकू आल्यानंतर प्रत्येक जण दार बंद करून घ्यायचे ना धावत जाऊन, किंवा शोले पिक्चर मध्ये डाकू आला की पळा रे पळा म्हणून अक्षरशः तसं आम्ही अनुभव. म्हणजे खरोखरच असं म्हणजे आणि नुसतं तलवारी घेऊन म्हणजे रामवाडीत पण एक काही एक टोळी होती त्यांचे सतत भांडणं चालायचे. म्हणजे अशा म्हणजे माझ्या डोळ्या देखत मी जे मटण कापायचं जे हत्यार असते ना त्याला काय म्हणतात चॉपर आपण ज्याला चॉपर म्हणतो त्या चॉपरने एका माणसाचं छाती फाडलेलं तुम्ही पाहिलं माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि नाते लहान वयात म्हणजे काय परिणाम झाला असेल मनावर. इवन ते दोघे नातेवाईकच होते. म्हणजे जो मारणारा होता त्याच्या बहिणीचा नवराच होता तो. तर दोघांचं भांडण काहीतरी भांडण झालं मग तू मला मारू शकतो का मार 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 बघू म्हणून तो पुरत छाती समोर काढून उभा राहिला तो चक्क त्याने त्याचं पोट पाडलं. आणि हे आम्ही छोटी असं घरगुती भांडण असलं की आम्ही सगळं पाहायला जायचो हा टोळक्याने पाहायला जायचो तर अक्षरशः त्या माणसाला कापलेलं मरताना पाहिलेलं आणि म्हणजे खूप भयानक वाटतं. शिवीगाळ करणं वगैरे सगळे प्रकार दारू वगैरे साल्या वगैरे या गोष्टी तर चायला. म्हणजे रामवाडी म्हणजे शहरातले लोक घाबरायचे रामवाडी म्हणजे कोणी कोणाला यायचं असेल तर रामवाडी म्हटलं की रिक्षावाले म्हणत असतील की नाही बाबा आम्ही नाही येत. त्यावेळी रिक्षा येतच नव्हत्या क्वचित क्वचित पण खूप भयानक. पण खरं तर प्रॉपर रामवाडीमध्ये तेवढं गुंडवस्ती नव्हतं ते बाजूला होतं पण त्यांचा रस्ता शहरात येण्यासाठी रामवाडीवरूनच यायचं आणि रेल्वेच्या स्टेशनच्या इथे पूल आहे म्हणजे त्या पुलाखालून आम्ही शहरात यायचो. आम्हाला त्यावेळी तोच रस्ता होता. त्या पुलाखालून येणं म्हणजे एक भयानक गोष्ट होती रात्री बेरात्री. म्हणजे मग तुम्ही तिच्या शाळेत गेले असणार रामवाडीच्या. हो रामवाडीमध्येच एक महानगरपालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशनची शाळा असते त्या शाळेत मग मला टाकलं गेलं आणि माझ्या आठवणी पहिलीला मला कांबळे मॅडम होत्या. पहिली दुसरी तिसरी तीन वर्ष कांबळे मॅडम. काय योगायोग आहे बघा मलाही पहिलीला कांबळे मॅडमच होत्या आणि माझ्या बाई म्हणायचो तेव्हा कांबळेबाई मॅडम नाही कांबळेबाई. आणि माझ्यावर खूप जीव होतं त्यांचं खूप जीव होतं. म्हणजे मी विद्यार्थी दशेत जरा गुटगुटीत दिसणारा आणि चुणूकदार असा. जाऊ द्या घरातही तुम्ही लाडोबाच. आता याच्यावरूनच मला आठवलं की अम्मा तुम्हाला दिलकार राजा म्हणायचं आणि भाऊजी तुम्हाला नावाने कधीच हाक मारलेली नाही ते तुम्हाला साहेबच म्हणत होते. आज देखील ते तुम्हाला साहेबच म्हणतात. आणि घरात आपल्या घरात एकंदर वातावरण असं आहे की तुम्ही अतिशय लाडावलेले असल्यामुळे सगळेजण म्हणजे तुम्हाला लाड लाडच करत आले तर त्याच्यामुळे दिलकार राजा हे नाव तुमचं कसं पडलं सांगितलं का आईने. हा अम्माने सांगितलं होतं की अतिशय मुडी
वाटलं तर काम करणार, नाही तर नाहीच करणार. बरोबर. आणि कोणी सांगितलं म्हणून तर करणारच नाही, वाटलं तरच करणार. तर असं तुमचं व्यक्तिमत्व. तर अर्थात लहानपणी खूप आगाऊ असणार, खोडकर होतो, खूप खोडकर होतो. तर पहिलीला त्या मॅडम माझ्यावर इतकं जीव करायच्या की मग कधी मी शाळेला जात नाही म्हटलं, जसं मोडी स्वभाव म्हटलं ना, मग माझी आई जबरदस्ती मला घेऊन जायची शाळेत. तर म्हणाले काय झालं, नाही हा शाळेला, मग ठीक आहे ना, एक दिवस नाही आलं तर काय झालं, हा हुशार आहे, हा अभ्यास व्यवस्थित करतो, घेऊन जा याला, आज त्याला शाळेत शिकायचं नाही ना, जाऊ द्या त्याला, खेळू द्या. बरं, अजून एक प्रश्न आला डोक्यात आता या प्रसंगानुसारच, की आता तुम्ही इतके लाडावलेले होते, म्हणजे लाडोबाच होते, तर तुम्हाला कधी कोणी कानाखाली दिली आहे का? तीन प्रसंग आहेत, सांगतो मी. तीन आहेत. एकदा भावानी मारलं होतं, दुसरा आमच्या जगताप गुरुजीने मारलं होतं, आणि एकदा आईने मारलं होतं. आता आईची आठवण आधी सांगतो, म्हणजे मी लहानपणी इतकं खोडकर होतो, ते असं आपण गिलावर म्हणतो ना, कॅट गुल्लेर, गुल्लेर म्हणतात त्याला, हा कॅटी. तर ते मी खूप खेळायचो, म्हणजे स्वतःच बनवायचो, झाडातून तोडून त्याचे रबरने, आपलं जे सायकलचे रबर असते ते कापायचं आणि छान बनवायचो. ते धनुष्यबाण आणि एक सळी असायची आणि त्याच्याने जमिनीवर मारायचं किंवा झाडाच्या बुंद्याला बरोबर मारायचं, असे नेमबाजी, निशाणेबाजी, हा निशाणेबाजी यात एक्सपर्ट होतो. तर जनार्दन म्हणून माझा एक मित्र आहे, बालमित्र, तो आता वकील झालेला आहे. तर तो म्हणलं तुझं तू बरोबर निशाणी मारतो मला माहीत आहे, पण त्या तो मुलगा चाललाय बघ, एक दोन मुलं नुकतंच केस कापून टक्कल करून चालत छोटी छोटी, आणि तेही ते सरगर वस्तीतले बरं का, म्हणजे भयानक गोष्ट. तर ठीक आहे म्हटलं, चॅलेंज स्वीकारलं आणि बरोबर नेम धरून मारला. आणि मी पळालो, आणि आमच्या इथे मारुतीचं देऊळ आहे, त्या देवळाच्या मागे जाऊन लपलो दिवसभर, काय जेवायला घरी नाही काय नाही, तो हा जनार्दन आणून दिला होता घरून, त्याच्या घरून. शेवटी तिथे राऊंड राऊंड किती दिवस राहणार ना, संध्याकाळी मग रात्री परत आलो उशिरा, आई पकडलं आणि जे मारलं आईने दिवसभर होता. नाही ते तक्रार झाली ना, भांडणं झाले म्हणजे आईला येऊन भांडले ते लोक. शेवटी किती दिवस किती वेळ थांबणार, निघून गेले ते, पण आईला खूप शिव्या बसल्या. दुसरी घटना, ते एक आहे. दुसरं आहे भावांचं. एकदा रेल्वे स्टेशनच्या इथे काही मित्र होत माझे, तिथे हनुमान जयंती होती आणि मी असंच खेळायला गेलो होतो. ते लोक भेटले की ते म्हणाले की आपल्याला हनुमान करून दे, हनुमान केल्यानंतर मग आपण त्याची जयंती साजरी करू. ठीक आहे, मी आपला मूडमध्ये स्कल्टर काय जो थोडं चढवलं की बस, हरभऱ्याचं दाळ शोधायला पाहिजे. मग त्याच्यासोबत आम्ही शहरात गेलो, जिथे शाडू वगैरे मिळते, डिंक मिळते, ते विकत आणलं, त्याच्या घरी गेलो, ते शाडू मळलं, डिंक वगैरे टाकून ते हनुमान केलं, त्याला कलरही केलं आणि जयंती साजरी केली. आणि हे करता करता रात्री, म्हणजे ह्या खेळामध्ये किती वाजले याचं भान राहिलं नाही, इकडे इकडे भाऊ शोधून कुठे गेला भाऊ, कुठे गेला, अरे बापरे, सगळे म्हणजे सगळ्यांच्या तिथे कसं शेजार पाजारीच घर आहे, फार मोठी वस्ती नाही आहे, म्हणजे सहज प्रत्येकाच्या घरी जाता येईल. म्हणजे माझ्या जे खेळायचे ठिकाण आहे, मारुती मंदिर आहे, शाळे आहे, काही लोकांचे जे आवडते माणसांची घरं आहेत त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारत बसायचो. तिथे सगळे शोधून झाले, कुठे कोणालाच माहीत नाही, इवन जवळच्या मित्रांनाही माहीत नाही, कारण सहजच गेलो, म्हणजे ठरवून गेलेलो नव्हतो.
मग मी आपला मस्त कौतुक झालेलो एकदम फुगून स्वतः केलेलं फुगून गेलो होतो बघ घरी सांगूया म्हणून कौतुकाने. भावांना एवढा राग आला कुठे गेलो म्हणून आधी जवळ बोलावलं कुठे नाही आई सांगितली भाऊ खूप रागाला आलेला खूप रागाला आलेले भेटू नको लपून राहा. मग मी आपलं ते गणपतीचा जो कारखाना आहे ना त्याच्या आतमध्ये खाली लपलो. मग भाऊ आले त्यांना कळलं मी आल्याचं म्हणजे मग आता मला बाहेर कसं काढणार आई आईच्या समोर तर काय मारू शकत नाही. मग बरोबर त्यांनी मला प्लॅनिंगनं बाहेर काढले. अरे तुला आठवते का ते काहीतरी केला होता ते केला होता दाखवत ते कुठे आहे ते. मग असं मी आपलं विसरून गेलो लहानच होतो बाहेर आलो. बाहेर आल्याबरोबर पकडलं रोडवर गेलो कुठे गेला होता तू. मग मी सांगितलं असं तसं ते तुला काही कळतं की नाही म्हणून एक ठेवून दिली इथे या रोड रोडच्या या साईडला होतो रोडच्या त्या साईडला जाऊन पण इतकं जोरात म्हणजे खूप राग आला होतो. ते फर्स्ट टाईम आणि लास्ट टाईम भाऊ मारले. आणि नंतर मग चौथीला शेख सर होते तिसरीला मॅडम कांबळे मॅडम होत्या कांबळीबाई नंतर शेख सर आणि मग पाचवी सहावी सातवी हेही माझे आवडते सर आणि मी त्यांचा आवडता विद्यार्थी आणि मी मॉनिटरच होतो म्हणजे शाळेतला हुशार विद्यार्थी म्हणजे वर्गातला हुशार विद्यार्थी मॉनिटर होतो. तर एक मुलगा लिमेवाडीतला एक मुलगा आला नाही चांगला हुशार मुलगा होता तो. तर तसं कोणाला पाठवत नाही पण मला म्हणाले की बघ तो दोन तीन दिवस झाला आला नाही काय झालं. हो पूर्वीच्या काळी असे शिक्षक लोक कोणी आलं नाही तर घरी बोलवायला पाठवायचे किंवा पाहून ये काय झालं म्हणून. काय नाही तो तीन चार दिवस काहीतरी आला नव्हता काय झालं बघून ये म्हणून मला पाठवलं मला आणि आणखी एका मित्राने. आता ते वर्गमित्र मला आठवत नाही मला वाटतं बाबूलाल शेख आम्ही दोघे गेलो आणि गेल्यानंतर तो आजारी होता. मग त्याने सांगितलं आजारी आहे मग त्याने काहीतरी खायला दिलं आम्ही खाल्लं चहा पिला वगैरे तर आणि मग विसरून गेलो आम्ही शाळेत जायचं. मग खेळत ते आम्ही दोघं असल्यामुळे ते काहीतरी मिळालं ते मी म्हटलं ना ते असं गटारच्या शेजारचं पाणी ओलं असते जमीन ओलं असते आणि ते ओलं असल्यामुळे गवत आलेलं असते आणि त्या गवतावर ओल्या गवतावर असं मारायचं मग बरोबर त्यात घुसलं पाहिजे असं खेळत आलो आम्ही. आल्यानंतर दोन तीन तास झाले होते इकडे सरांना काळजी विद्यार्थी गेला कुठे गेला कुठे गेला म्हणजे तो तर आलाच नाही तर हेही विद्यार्थी गेलो कुठे म्हणजे वाटच बघत होते हे वाट पाहत होते की मी गेल्याबरोबर त्यांना विचारलं काय झालं म्हणलं मी सांगितलं असं आजारी मग इतका उशीर काय झाला मग सांगितलं खेळत आलो खरं हे तीन गोष्ट तीनदा मी मार खाल्लेलो अर्थात हे प्रेमापोटी तिन्ही ते खोडकर हे आणि भावांचं मारणं हे प्रेमाचं अतिरेक होतं आणि सरांचंही खूप प्रेम हो काळजीने मारलं म्हणजे परत असं करू नये म्हणून. आणि आता ते जगताप गुरुजीवरून आणखीन एक आठवलं मी आमच्या आणखीन एक देशमुख सर होते अ वर्ग बी ब वर्ग असायचा ना मग आमचा अ वर्ग होता आणि ब वर्ग दुसरे देशमुख सर होते आणि सरांचं आणि त्यांचं पटायचं आपसामध्ये ते जरा आगाऊ सर होते जरा फॅशनेबल होते देशमुख सर तरुण होते सरांपेक्षा तर ते नेहमी पटायचं नाही आपसात त्यांच्यात काहीतरी भांडण होतं अर्थात ते आम्हाला माहीत नाही काय पण भांडण होतं. मग सर त्या दिवशी सुट्टीवर होते जगताप गुरुजी तर सुट्टीवर असल्यामुळे मग हे आम्हाला शिकवायला आले आणि मग त्यांचं राग माझ्यावर काढलं मला काही काही प्रश्न विचारले ते आले नसल्यामुळे मला मारलेलं ते एक मारलेलं आठवते. आणि दुसऱ्या दिवशी सर आल्यावर मी सांगितलं सरांना की मला असं असं मारलं त्या सरांनी तुला मारू शकतोय
चल बघू. सर गेले माझ्या समोर थोबाडीत, म्हणजे माझं राम मुलांवर मुलांवर काढतो. जगताप गुरुजी हे तुमच्यावर खूप प्रेम करत होते, खूप प्रेम करत. एकदा ड्रॉइंगच्या याच्यात काहीतरी तुम्हाला बक्षीस मिळालं वगैरे, तर स्वतः जाऊन त्यांनी तुमचा फोटो काढून घेतला आणि तो पेपरला दिला, असं काहीतरी तो प्रसंग. असे शिक्षक होणे नाही, म्हणजे पूर्वीच्या पिढीला, म्हणजे आपली पिढी जेव्हा लहान होती त्यावेळी जे आदर्श टीचर असायचे ते स्वतःच्या नोकरीसाठी कोणी टीचर नोकरी केलेली नाही, विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे अशा विद्यार्थी ते आम्हाला शाळा सुटल्यावर ट्युशन घ्यायचे. इंग्लिश नव्या आणि पैसे न घेता, नाही पैशासाठी तर ते कधीच करतच नव्हते. इंग्लिश नव्याने आम्हाला आलं होतं म्हणजे, आणि ते जाऊन शिकून आम्हाला शिकवायचे, म्हणजे त्यांनाही इंग्लिश नव्हतं येत नव्हते, ते शिकून आम्हाला शिकवायचे. तर स्पेशल क्लासेस आम्हाला साठे वस्तीत, त्या आमच्या साठे नावाचा विद्यार्थी होता, तर त्याच्या घरी आम्ही जायचो, काही विद्यार्थी सायकलने जायचो मला आठवतो. तर हे असे शिक्षक, तर त्यांचं तर माझं जीव होतंच, माझ्यावर खूप जीव होतंच. कुठली आठवण सांगत होतो सरांची, कुठला प्रश्न विचारला होता तो? नाही, ड्रॉइंगचं तुमचा फोटो काढून. मी सातवी पास झालो होतो, आठवीला होतो, नॉर्थ कोट हायस्कूलमध्ये एलिमेंटरीची एलिमेंटरीचं एक्झाम दिलं होतं. पहिली दुसरीची परीक्षा असते ना एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा, त्याच्यात सोलापुरात पहिला आलो होतो. अच्छा, नाही महाराष्ट्रात पहिला आलो. हां, तुम्ही सांगितलं महाराष्ट्र, महाराष्ट्रात पहिला आलो होतो. आणि ते मग पेपरला छापून देण्यासाठी मला नवी पेठेत एका फोटो स्टुडिओत घेऊन गेले, माझं फोटो काढले, त्यांना एवढं कौतुक, बस बस फोटो काढलं आणि पेपरला दिलं, सगळे पेपरला आलो होतो. मग ते समाज कल्याण केंद्रात तुम्ही केव्हा जायचे, किंवा काय काय तिथे काय काय धंदे केले? रामोडी, आम्हाला ते रामोडी वस्तीमध्ये जसं शिवी आणि मारामारी हा एक प्रकार होता, पण माझ्या घरातलं वातावरण फार स्ट्रिक्ट होतं, म्हणजे वडील खूपच कडक होते, म्हणजे त्या बाबतीत खायला काही काही तक्रार नाही, शाळेलाही अभ्यासालाही काही तक्रार नाही, पण बाहेर खेळायला जायचं नाही, पूर्ण शिवी नाही, म्हणजे दुसरे म्हणतात म्हणून तुम्ही शिवी द्यायचं नाही, ह्या गोष्टी खूप कडक आणि खूप खेळू द्यायचं. हो, रस्त्याने येताना हू केलं की कुत्र दोन पायाच्या पाया दोन पायाच्या मध्ये शेपटी घालून पळून जायचं. खूप कडक होते, म्हणजे शिस्तप्रिय होते. तर वडिलांचं समाज कल्याण केंद्र, हां समाज कल्याण केंद्र नाही, कामगार कल्याण केंद्र. हां, कामगार, कारण कामगारांची वस्ती होती ना, मिलचे कामगार, मग ते कामगार वस्तीमध्ये प्रत्येक कामगार वस्तीमध्ये एक केंद्र आहे, आणि त्या केंद्रामध्ये दुपारचं स्त्रियांचं होतं आणि सकाळ आणि संध्याकाळ पुरुषांचं, म्हणजे 5 नंतर पुरुषांसाठी आणि सकाळी 8-9 उघडायचं ते आणि 12 पुरुषांसाठी, मुलांसाठी. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे खेळ होते, म्हणजे कॅरम असायच्या, काय म्हणतात, सगळे प्रकारचे पेपर, साप्ताहिक मासिक वाचायला आणि चेस खेळणं, अशा सगळे गोष्टी ते होते. आणि तिथे नेहमी काही ना काही सांस्कृतिक प्रोग्राम व्हायच्या, म्हणजे आम्हाला भाषणं द्यायला लावायचे, कबड्डी खेळायला लावायचे, ग्राउंड होतं त्याच्यासमोर, त्याच्यामुळे आणि एकांकिकाची नाटकं व्हायची, म्हणजे सगळ्या केंद्रातर्फे महाकेंद्रामध्ये नाटकं व्हायची. मग आमच्या केंद्रातर्फे सुरुवातीला मी खूप लहान असताना भाऊ तिथे एकांकिका बसवायचे, आणि नंतर मी एक 10 झालो तर मी मग नाटकामध्ये कामं करायला लागलो. बरं, 10 असताना? हो हो, 16 आतील विद्यार्थी, म्हणजे एकांकिका लहान विभाग, आणि नंतर 16 पुढे मोठा विभाग, 2 नाटकं, 3 नाटकं, पण 16 बाल विभागामध्ये मी कामं करायचो. मला आठवते मी संस्कार नाटकासाठी मला अवॉर्ड मिळालं होतं. बरं, आणि मी नंतर नाटकाचा एवढा नाद लागला
ते एकांकिकामुळे मी स्वतः दिग्दर्शित करायचो. पांडुरंग काळे लिखित राजाला चूक उमगली म्हणजे राजाचा रोलही मी केला होता आणि दिग्दर्शनही मी केलं आणि दोन्हीला मला अवॉर्ड मिळाला. आणखीन माझ्या एका म्हणजे अवॉर्ड घेण्याची ही सवय लहानपणापासूनच लागली का तुम्हाला? ते चित्रकला म्हणजे रोटरी क्लबचे चित्रकला स्पर्धा व्हायच्या किंवा आमच्या किल्ल्याला सगळं आंतरशालेय चित्रकला स्पर्धा किल्ला स्पर्धा त्याच्यामध्ये नाटकांमध्ये नेहमी मला पहिला प्राईज असायचं. पहिला ठरलेलंच असायचं ड्रॉइंगमध्ये आणि किल्ला स्पर्धेमध्ये. गुरुजींची आठवण झाली, जगताप गुरुजींची. आणि विशेष म्हणजे आमचे मॅडम जगताप मॅडम पण त्या शाळेतच शिकवायला होत्या. अच्छा, म्हणजे दोघेही पतीपत्नी? पतीपत्नी एकाच शाळेमध्ये, वर्ग वेगळे पण शाळा एकच. तर म्हणजे ते माझ्यावर एवढं प्रेम करायचे. मला माहित आहे हो, तुमच्यासाठी मला मागणी घालायला ते आमच्या विदर्भात अकोल्याला आले होते. त्याने मला म्हणाले होते लहानपणी की मला दोन्ही मुलं झालेली आहेत, मुलगी झाली असती तर तुलाच दिलं असतं, चल तू ज्याही मुलीशी लग्न करशील ती माझी मुलगी. आणि त्यांनी ते पाळलं शेवटपर्यंत पाळलं. बरं, म्हणजे तुमचे वडील म्हणजे कसे काम करायचे किंवा तेही नाटकात काहीतरी काम करत होते असे तुम्ही बैल आटा की काहीतरी असा प्रकार काहीतरी बोलले होते तुम्ही? ते माझ्या आठवणीत आहे कारण मी पाहिलेलं नाही आहे. इराण वस्ती असताना किंवा कर्नाटकमध्ये ते कन्नडमध्ये नाटकं लिहायचे. वडील पण लिहायचे? लिहायचे, लिहिताना मी पाहिलेलं आहे. बरं, प्रसंग म्हणजे डायलॉग लिहिताना पाहिलेलं आहे माझ्या आठवणीप्रमाणे. कारण मी 16 वर्षाचा असताना एक नाटक त्यांनी केलेलं आहे इथे सोलापूरमध्ये. मग तो प्रयोग त्याच्या प्रॅक्टिसलाही मी जायचो, तलवाराने नाचताना पाहिलेला आहे. तर तो एक प्रयोग पाहिला. त्याच्या आधी ते बैलाटा प्रकार कर्नाटकमध्ये रात्र चालायची ती नाटक. रात्रभर? हां, बैलाट म्हणजे मैदानामधले खेळ. अच्छा, बैल म्हणजे बाहेरचा मैदानातलं. जसं स्टेज हे स्टेजावर एका बंद खोलीतलं नाटकं आणि हे बैलाट म्हणजे आणि रात्रभर चालायचे लोक म्हणजे रात्री 10 वगैरे सगळं जेवण करून यायचे. 10-1 प्रयोग चालायचे, पहाटेपर्यंत चालायचे. आणि त्याच्यामध्ये विषय जास्त करून पौराणिक विषय असायचे. पौराणिक विषय अनेक म्हणजे रामाचे असतील, रामलीला असेल, श्रीकृष्णाचे असतील. आणि त्याच्यामध्ये ती आठवण म्हणजे शेवटची आठवण असं मी 16 वर्षाचा होतो त्यावेळी मोदी आणि इराणावस्ती आणि रामोडीतले काही लोक मिळून ते बैलाटा केलेला. मग त्याच्यामध्ये वडील विरोचनचा रोल केलेला, विरोचन आणि मायांगी. मायांगी म्हणजे एक श्री विष्णू माय स्त्री वेश करून त्या राक्षसाशी विवाह करते. म्हणजे त्या राक्षसाचा रोल आमच्या वडिलांनी केलेला विरोचनचा. विरोचन हा बळीचा मुलगा, बळीराजा म्हणून जो बळीराजा हिरण्यकश्यपचा मुलगा भक्तप्रल्हाद, भक्तप्रल्हादाचा मुलगा बळी आणि त्यांचा मुलगा विरोचन. तर त्याचं वध करण्यासाठी मायंगीचं रूप घेतलेलं श्रीकृष्ण विष्णूने. तर ते नाटक कम्प्लीट. आणि नाटकाआधी श्रीकृष्णाचं आणि बालगणेशाची, बाल श्रीकृष्ण आणि बालगणेशाची 10-10 पूजा केली जाते आणि मग नंतर नाटक चालू होते प्रमुख. आणि वडील ते नाटक झालं दुसऱ्याच वर्षी वडील वारले 7 जानेवारीला ज्या दिवशी माझं वाढदिवस होत. तर मग त्या सगळ्या लोकांनी वडिलांच्या स्मरणात ते नाटक परत करायचं ठरवलं पुढच्या वर्षी. हा, पुढच्या वर्षी म्हणजे मला वाटतं 1980 गेले ते. बरोबर, 1979 गेले. नाही, 1979 ते नाटक केलं कारण जानेवारीत गेले. जानेवारीमध्ये 1979 गेले 79
मग तो प्रयोग करत असताना मग मला त्यांनी आग्रह केला की तू बाल गणेशाची भूमिका कर. मग मी बाल गणेशाची भूमिका केली. मग तेव्हा जे तुमच्या शरीरात बाल गणेशाने संचार केला तो गणेश आतापर्यंतही म्हणजे तुम्ही त्याला साकार करेपर्यंतही तुमच्यात आहे. हो, ती कृपा अजूनही आहे. ती कृपा अजूनही आहे. खरं तर गणेशाचं आणि आमचं रिलेशन असं आहे, गणपती घडवताच आम्ही घडलो. म्हणजे आज लोक शिल्पकार म्हणून जे ओळखतात तर त्या तिथे त्यावेळी घडलो म्हणून. कारण घरात गणपतीचा कारखाना होता आणि असंख्य गणपती म्हणजे असंख्य म्हणजे हजारो गणपती केले जायचे. म्हणजे घरात सगळेच मेंबर करायचे. स्वयंपाक संपलं ती माझी आई करायची. हो ना, म्हणजे अम्मा म्हणजे वयस्करच आता आपल्या लग्नानंतर. तर एकदा त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांचे हात हे मनगट असे खूप दुखतात. तर आयुष्यभर ते दाबून दाबून माती मळून त्यांचे हात खूप दुखत होते. आणि तोच प्रकार आता अक्काच्या बाबतीत म्हणजे तुमची वहिनी. म्हणजे मी त्यांना पाहिलंय पहाटे 4 उठून त्या सगळे कामं आटोपण्याच्या आत पहाटे 4 उठून 2 पोते माती ॲट ए टाइम त्या मळत होत्या. तर ते मी पाहिलंय बाबा. म्हणजे आणि आता त्यांचेही हात दुखतात. माती मळणं हा प्रकार महिलांचाच होता. म्हणजे बायकाच मळायचे आणि लाटायचे पण. ते जे म्युरल करायचो आम्ही आणि नवी पेठ भारत लॉटरी सेंटर जाऊन शेजारी जाऊन विकायचो 6-9 वाजेपर्यंत. तर ते जे फ्रेम्स असायचे ते व्हाइटिंग त्याच्यामध्ये डिंक आणि पेपरचा लगदा मिक्स करून पेपर मॅश म्हणतो त्याला आपण. आता त्याला पेपर मॅश म्हणतात. त्याचे स्कल्पचर ते आम्ही लहानपणीच करायचो पण त्याला पेपर मॅश म्हणतात हे मला माहित नाही. ते लाटलं जायचं फरशीवर आणि त्या मोल्डवर टाकलं जायचं आणि दाबायचे बोटाने आणि दाबून मग खळ आणि कागद आणि ते कागद पेस्ट करायचं आणि पेस्ट करून मग परत ते जे कवर आहे मातीचं कवर त्याला करायचं आणि सुकायला ठेवायचं. मग सुकल्यानंतर ते मोल्डवर आपोआप सुटलेलं असायचं. सुकलं की श्रिंकेज होऊन सुटलेलं असायचं. मग हळूच मोल्ड असं उलट केलं की मग खाली ते स्कल्पचर असायचं आणि मोल्ड बाजूला करायचं आणि ते सुकायला ठेवायचं. आणि घराच्या शेजारी एक कट्टा केलेला ओवरी, त्या ओवरीला आम्ही सफाई म्हणायचो कारण ते खूप सफाई होत. इतकं सफाई की आम्ही आम्ही घसरगुंडी करायचो. म्हणजे संध्याकाळी किंवा गोट्या खेळायचो. म्हणजे बरोबर असं गोटी मारलं की ते बरोबर खाली यायचं. म्हणजे नेम जायचं ते तिथे वाळत टाकलेलं असायचं आणि सुकले की मग घरात आणून फिनिशिंग करायचं. आधी फिनिशिंग करून मग त्याला कलर करायचं आणि कलर करून मग संध्याकाळी एका पिशवीत भरायचं. म्हणजे पिशवी एवढे मोठे मोठे पिशवी असायचे. त्यात आधी ते स्कल्पचर ठेवायचं मग त्याच्यावर पेपर टाकायचं. पेपर म्हणजे प्रिंटिंग प्रेसमध्ये ते तुकडे केलेले असतात ना, असे छोटे 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 तुकडे पेपर पडलेले नाही ते प्रेसमध्ये आपलं पुस्तक किंवा वयांचे कट केलं की असे तुकडे पडलेले असायचे आणि ते सगळं असं गोळा केलं ते मस्त असं कापसासारखं रचायचं. त्याच्यावर दुसरं ठेवायचं असं ठेवून एका पिशवीमध्ये 12 गणपती बसायचे स्कल्पचर्स आणि ते पिशवीत ठेवायचं आणि सायकलला या साईडला एक त्या साईडला एक 2 साईडला ठेवून आम्ही घेऊन जायचो. तेव्हा साधारण किती वर्षाचे होते? सुरुवातीला वडील आणि भाऊ उभे जायचे आणि नंतर मी जेव्हा 7 पास झालो 8 गेलो म्हणजे बघ किती वर्षाचा असेल मी 11 वर्षाचा असेल. 6 आणि 7 किती झालं 13 वर्षाचा होतो. मी 13 म्हणजे 8 मी स्वतः कामाला लागलो. म्हणजे माझ्या मला तेव्हापासून मला चांगलं आठवते. म्हणजे 13 वर्षापासूनचं
काम केलेलं, स्कल्पचर केलेलं, कलर केलेलं, आणि मला आणि जाऊन आम्ही तिथे विकत बसलेलं ते माझ्या शार्प आठवणी आहे. पण शाळेतल्या आठवणी थोडस कमी आहे. चला म्हणजे आता बालपणाच्या आठवणी आपण बऱ्याच ऐकलेल्या आहेत, तर आता याच्या नंतरची माहिती पुढच्या एपिसोड मध्ये क्रमशः करूया. बर, आता बालपणीच्या या आठवणीमध्ये स्पेशली वडिलांचं आणि भावांच्या दोन गोष्टी मला सांगणार होते. काय म्हणजे त्यांचं म्हणजे भावांना मी त्यांना कसं अनुभवलं, भावांना, आईला, आत्याला, या आठवणीमध्ये. हो हो, म्हणजे सातवी नंतर. हां, नंतरचं जीवन लहानपणीचं तर काही एवढं आठवत नाही, पण सातवी म्हणजे आठवी नववी दहावी या वर्षात मग मला बरंच कळायला लागलं. मग मी कशा पद्धतीने त्यांना पाहायला लागलो, मग त्यांचा परिणाम माझ्यावर कसा झाला, म्हणजे हे 3 वर्ष माझं खरं शिक्षणाचं गेलं.